वीणा कुठे आहे? वीणा काय म्हणतोय मी? वीणा कुठे आहे? वीणा झोपली. झोपली यावेळी? बसली. नवऱ्यानं ठेवून दिली मुस्कटात, पुरंगटून बसली. ठेवून दिली मुस्कटात का? त्या शेजारच्या जयंताशी तिचं लफडत. सारखं काहीतरी बोलू नका. हो आम्हाला न कळत जयंताला सांगून तिने लग्नाची तार करायला लावली तिच्या माहेरी. खोट आहे ते. खोट? कोणी केली तार? मी केली. तुम्ही? तुम्हाला काय गरज होती तार करायची? गरज होती, कारण मला माहित होतं तू तार करणार नाहीस म्हणून. अरे तिच्या सख्या बहिणीच्या लग्नाला तुम्ही तिला पाठवली नाहीतच, पण एक साधी तार सुद्धा करता आली नाही तुम्हाला. तुम्हाला कोणी सांगितलं त्या नसत्या भांगडी? आणि त्या रंजनाच्या घरी कशाला गेला होता? काय संबंध तुमचा? संबंध आहे. एका नालायक मुलाचा बाप लागतो ना मी, तो संबंध आहे माझा. समजलं? सांगून ठेवतो तुम्हाला, या पुढे या घरात तुमचे असले थेर मी चालू देणार नाही. असले रिकाम टेकडेपणाचे धंदे करण्यापेक्षा चार पैसे मिळवायचे धंदे करा. मुस्कान फोडून टाकील हरामखोर. पैसे मिळवण्याचे धंदे तू कुणाला शिकवतोस मला? तू इथे राहतोस, हे घर कुणाचं असं वाटलं तुला? बाप दादाचं नाही, माझ्या कष्टाचं आहे ते. समजलास तू? पैसे मिळवण्याचे धंदे फक्त जनरल स्टोअरचा पैसा भाड्याचा तेवढाच फक्त माझ्यासाठी ठेवतो मी, माझ्या वर खर्चाला. बाकी इथल्या भाडेकरूंचं हे सगळं भाडं ते कुठे जातं? तुमच्यात नरड्यात ओतो ना मी ते. अरे पैशाचा म्हणजे किती हव्यास? एवढ्या पैशानं समाधान होत नाही तुमचं. दुसऱ्यांचा पैसा हडप करायला हवा तुम्हाला. नाराय स्कूटर हवी म्हणे स्कूटर, आणि तेवढ्यासाठी स्वतःच्या सुनेच्या बापाकडनं ते पैसे मागता, आणि त्यासाठी त्याने अश्राप पोरीला छळता तुम्ही. अरे हव्यास हव्यास म्हणजे किती पैशाचा? त्यापेक्षा असं करा, सांगू मी शेण खा शेण. हवंय तुम्हाला आणले मी देतो तुम्हाला, घ्या पाहिजे. त्या मुलाला तुम्ही डागले इथं ना? तुम्हाला काय वाटतं मला समजणार नाही म्हणून? लाज वाटते रे मला तुमची, लाज वाटते. अरे माझं नाव लावता तुम्ही आणि तुमच्या बरोबर मला सुद्धा नरकात घेता. नाही, या घरात मी असं काही एक चालू देणार नाही. सांगून ठेवतो हे घर माझं आहे, आणि असला तर प्रकार या घरात पुन्हा झाला ना तर एकेकाला लाज मारून घराबाहेर काढीन मी. काश्मीरला जाण्यापूर्वी गाणं टेप करून द्यायचं कबूल केलंयस मला? आत्ता? हा आत्ता म्हणजे काय, आत्ताच केलं पाहिजे. अगं परवा मी जाणार, मग जाण्याच्या गडबडीत सगळं ते राहूनच जायचं एखाद्या वेळी. आत्ताच करायला हो. हो हो आत्ताच तयारी झालेली आहे आमच्याकडून. चल बस इकडे. कुठलाही, पण असं गाणं म्हण की मृत्यू जरी आला ना मला घेऊन जायला, तरी तो तिथल्या तिथं थांबायला हवा, अगदी मुग्ध होऊन पंढरीच्या विठोबा सारखा. हो का अप्पा, अशा शुभ वेळेला मृत्यूची का अभद्र आठवण काढली? हा अप्पा, आणि नातवंडाने खेळायच्यात मांडीवर.
अरे हो ते खरंच म्हणा नाही मला काय म्हणायचं होतं की मरण जरी आलं ना तरी ते अशा सुखाच्या क्षणी या हो बाकी मरण आपल्या हातात थोडंच असतं म्हणा अरे मी भलतच काहीतरी मडमडत काय बसलोय तुम्ही म्हणा गाणं म्हणता सुरुवात कर तुम्ही पंढरीच्या विठोबाचं नाव घेतलं ना अप्पा त्याचाच अभंग म्हणते हा छा छा ताव घे विठू आता चालून को मंद आता चालून को मंद धाव घे विठू आता चालून को मंद आता चालून को मंद बडवे मज मारी त्यांचा काय केला अपराध बडवे मज मारी त्यांचा काय केला अपराध धाव घे विठू आता चालू नको मंद आता चालू नको मंद चालू नको मंद धाव घे विठू आता काय झालं अप्पा गाणं आवडलं नाही का तुझं गाणं मला कधी आवडलं नाही असं कधीतरी झालंय का पण ते आता रेकॉर्ड करण्याची गरज वाटत नाही मला म्हणजे काय अप्पा म्हणजे काय काश्मीरला जायचा बेत रद्द केलाय मी आणि विणाचं गाणं इथंच राहून अगदी पोटभर ऐकण्याचा निर्णय घेतलाय मी नाही अप्पा असं नाही करायचं मला कळतंय माझ्या काळजीमुळे तुम्ही हा निर्णय घेतलाय पण अप्पा कधी नाही तर तुम्ही 4 दिवस काश्मीरला जायचं ठरवलंय इथल्या जाचातनं थोडासा विरंगुळा मिळावा म्हणून आणि माझ्यासाठी तुम्ही तो बेत रद्द करावा हे मला नाही पटत अगं पण सासरा म्हणून माझं काही कर्तव्य सून म्हणून माझं काही कर्तव्य नाहीये का अप्पा तुम्ही का म्हणून तुमचं मन मारावत अप्पा आणि तुमचे शेजारी म्हणून आमचे काही कर्तव्य आहेच की आता आम्ही इथे असताना वहिनीला कसली आली भीती आता तुमचा आमच्यावर विश्वासच नसेल नाही जयंता अरे तुमच्यावरच्या विश्वासापेक्षा माझ्या घरच्या माणसाच्या काळ्या कर्तृत्वावर माझा जास्त विश्वास आहे समजलास आणि म्हणून मी हा निर्णय घेतलाय नाही अप्पा माझी शपथ आहे तुम्हाला शपथ ते काय असत असल्या आणाभाका शपथा या घरात कधी कुणी कुणाला घातल्या नाहीत आणि त्या कधी कुणी पाळल्याही नाहीत शपथ नका पाळू हवं तर पण माझं मन मला खूप वाईट वाटेल अप्पा तुम्ही गेला नाहीत तर हा असं मला काही समजेल असं बोल बाकी हे जरी मला समजलं ना तरी उमजलं मात्र नाही म्हणजे अरे म्हणजे काय आता जयंता तूच एक पंच म्हणून सांग बर बाकी 2 कसाई आणि 1 गाय याच्यामध्ये कुणाचा जय होईल हे सांगायला पंचाची तरी काय गरज आहे म्हणा अप्पा देवानं गाईला शिंग साम्राज्या शिंगासारखी नुसती शोभेसाठी दिलेले नाही आहेत काही अहो आणि आम्ही शेजारी राहणारे बैल आहोत ते त्यांना शिंग काय नुसती शेंगदाणे सोलायला दिली आहेत आणि तुला काय वाटलं जयंता परमेश्वरानं मला हे डोकं दिलंय ते काय केवळ टोपी घालण्यासाठी मी सुद्धा विचार करू शकतो म्हटलं मी माझे निर्णय पूर्ण विचारांती घेत असतो समजलास माफ करा अप्पा पण काश्मीरला जायचं नाही हा निर्णय तुम्ही विचारांती घेतलाय असं मी नक्कीच मानणार नाही म्हणजे याचा अर्थ तुमचा माझ्यावर विश्वास नाही असंच समजेन मी तुम्हाला वचन देते अप्पा तुम्ही येईपर्यंत मी जपेन स्वतःला अपमान मारहाण सगळं काही सहन करेन पण तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसेन आणि जपेन मी आणि यानंतरही तुम्ही जर जायचं नाही असं ठरवलं ना तर मात्र मी स्वतःला आपल्या लाडक्या व्यक्तीचा आनंद हिरावून घेणारी कारण ती मुलगी समजेल असं म्हणू नकोस माझ्या आयुष्यात जर काही आनंदाचे क्षण आले असतील ना तर ते केवळ तुझ्या ठीक आहे तुझा एवढा आग्रहच असेल तर जातो मी सहलीला पण केवळ तुझ्या वचनाच्या आधारावर बरं का
बेटी दुसरी बेटी प्राक्तनाचा गाठी तिसरी पोट्टी बापाची सुट्टी हुंड्याचा पैसा आणायचा कुठून वधू पिता उठला जन्मातून कुठूनही आणा स्वतःला विका पण आम्हाला पाहिजे फक्त पैका देणार नाही देणार नाही देणार तुमचा लागत नाही हुंड्याचा जमाना गेला हो बंडाचा दिवस आला हो अय्या नाना तुम्ही चालू दे चालू दे बंडाचा दिवस आला हो घ्या दिवस चांगला आहे आजचा निजाम पुरकराने पैसे द्यायचं कबूल केलं 8 तारखेला येऊन घेऊन जा म्हणाले तिथून सरळ नेण्यांकडे गेलो त्याने पैसे सतत काढून ठेवले मला अगदी लाजल्यासारखं झालं तर आता निजामपूरकरांचे पैसे आले की तडक जातो आणि पोरीला घेऊन येतो नाना या वेळेला जाऊ ना तुम्ही ताईला आणायला तेव्हा मी सुद्धा येणार आहे तुमच्या बरोबर का ग मला तिच्या सासूला भेटायचंय कशाला मी विचारणार आहे त्यांना की तुमच्या सासून तुम्हाला छळलं याची परतफेड म्हणून का तुम्ही आमच्या ताईला त्रास देताय का म्हणून पाठवलेलं तुम्ही तिला विशुद्धाच्या लग्नाला आणि भाऊजींचा तर मी कानच पकडणार अगो काहीतरीच काय बोलतेस मोठ्या माणसांना असं बोलू नये कधी असतील मोठे पण दादागिरी चालणार नाही म्हणावं आता कुणाची सुना आता ऐकणार नाही पूर्वीसारखं आपल्या सासूचं सोबती संघटनेची बातमी वाचलीस ना तू लग्न मंडपासमोर निदर्शन करून हुंडा परत द्यायला लावला संघटनेच्या लोकांनी सगळ्या थोड्याच तुझ्यासारख्या भांडखोर असतात हो आहेच मी भांडखोर पण आई जर माझ्या होणाऱ्या नवऱ्याने हुंडा मागितला ना तर मी रोख ठोक लकार देईन लग्नाला सांगून ठेवते खरं आहे बेटा आधी तू शिक मोठी हो मग कळे सगळं सगळं होईल हो कायदा होईल सगळं जग बदलेल पण माणसांची अप्पलपोटी मन थोडीच बदलणार आहेत Oh.
माझ्या साष्टात नमस्कार. मला कोण ठेवता, मला घेऊन जा. एकच मिनिट थांब, आलेच. जयंता, तू इथे गात काय बसलास? विणाला कोंडून ठेवलंय मायनी. काय सांगतेस काय तू? तंबोरा धर. घाबरू नकोस विणा, थांब, मी दारू घडतो. आणि कुलूप? कुलूप तोडतो मी. नको नको जयंता, तू निघून जा. माई यांची वेळ झाली रे, कधीच त्या संशय घेतात तुझ्यावर. ते काय नाही, मी कुलूप तोडतो. नको नको जयंता, तू निघून जा. तू इथून निघून जा, घरी जा. शक्य नाही. अगं असे घाबरू नकोस, हे लोक हाल करतील तुझे. हे बघ, आज रात्री तू माझ्या घरी राहा, उद्या सकाळी जा घरी, आणि आप्पा आल्यावरच ये परत. नमू, मी कुलूप तोडतो, तू गॅलरीतून लक्ष ठेव, माई यायची वेळ झाली. जा. Thank you.